यानंतर बातमी औरंगाबादची. औरंगाबादमध्ये आज आणखी 93 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 2918 वर पोहोचला आहे. यापैकी 1549 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे, तर 158 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 1211 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. आज 93 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या 1211 रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2918 वर पोहोचला आहे. औरंगाबादमध्ये आज 93 रुग्णांची वाढ झाल्यानं कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली. याबाबत अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी राहुल मोतियाळे. राहुल, काय अधिक अपडेट्स आहेत? नितीन, औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 93 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर एकूण त्यामुळे रुग्णसंख्या जी आहे ती 2918, जवळपास आपण 3000 पोहोचतोय लवकरच असं दिसत आहे. कारण दररोजची जी संख्या आहे ती वाढत चाल झालेली दिसते. यापैकी 1549 जे रुग्ण आहेत ते घरी येऊन बरे होऊन घरी गेलेले आहेत आणि 158 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितीन, तर आतापर्यंत 1211 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनाने कळवलंय. नक्कीच, धन्यवाद राहुल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2918 वर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. यापैकी 1549 रुग्ण हे कोरोनामुक्त देखील झालेले आहेत.